हेलो हेलो, कुठे आहात तुम्ही? अब ते लायब्ररीत गेलो होतो, आता सहज सहज फिरतोय बाहेर. हो, खोटं बोलू नका. काय 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 म्हणालीस? हॅलो 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 काय म्हणालीस? हॅलो 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 काय करताय? नाटक करू नका, खोटं बोलताय तुम्ही. अगं मी कशाला खोटं बोलेन ना, लायब्ररीची पुस्तकं तर इथेच आहेत. तुम्ही मेधाकडे डबा घेऊन गेलायत ना? नाही म्हणजे. बाबा तुम्ही तिला का घाबरताय, का खोटं बोलताय तुम्ही? तो बघा, मेधाचा आवाज आलाय, तिथेच आहात ना तुम्ही? हो आई. बाबा माझ्याकडे चाल, बोल तुला काय प्रॉब्लेम आहे? मेधा. हा आई बोल ना, बोल आता का गप्प बसलीस तू? हो, माझे बाबा माझ्या घरी मला भेटायला आले, माझ्या आवडीचा खाऊ घेऊन, कळलं? तू आता तोडलेस गं आमच्याशी, पण माझ्या बाबांनी नाही तोडले, कळलं? अगं पण तो खाऊ मीच बनवलाय ना. हे बघ, मला माहित नाही खाऊ कोणी बनवलाय, पण माझे बाबा प्रेमाने तो खाऊ घेऊन आले आणि म्हणून मी तो खाऊ खाणार आहे, कळलं? बाबा फोन आधी तुम्ही कट करा. अगं तिला घाबरू नका, फोन कट करा. अगं मी सांगतेय ना. सीमा काकू काय भयंकर बाई आहे, स्वतःच्या मुलीबद्दल काहीच वाटत नाही. मला हे मॅडमना सांगायलाच हवं. मेधा, तुझ्या लग्नाला माझा विरोध कधीच नव्हता ग, यांचाच होता. पण यांनी स्वतःच अंगुलपणा घेऊन मला वाईटपणा घ्यायला लावला. तुझ्या आणि सुनीलच्या भल्यासाठीच मी तुमच्याशी तुटक आणि वाईट वागते. कोणाला सांगूही शकत नाही ग. मेधा तू समजतेस तसे तुझे बाबा गरीब आणि साधे नाही आहेत ग. नाही आहेत बाबा. बाबा हे हे काय प्रकार आहे? अरे अरे यानं असं बांधून का ठेवलंय? माझ्या बाबा आधी सोडा बरं, सोडा त्यांना. एक मिनिट. मी सांगते त्यांना इथं असं का बांधलंय ते. काल तुम्ही सगळेजण मजेत गेट टुगेदर करत होता. सीमाची चेष्टा करत होता, तिला नावं ठेवत होता. पण तेव्हा ती कुठेही गेली नव्हती. भूषणनी तिला काल हे असंच बांधून ठेवलं होतं. खोटं वाटतंय हे बघा. त्यांच्या हातावरचे वळ अजूनही तसेच आहे.
आई म्हणून तू बाबांना मारलास? काकू प्लीज आता तरी बोला, आता तरी सगळं खरं सांगा. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, प्लीज. मेधा, तुझ्यासाठी आणि सुनीलसाठी मी भूषणला मारलं. काय? आमच्यासाठी? हो, तुमचा विश्वास बसेल न बसेल, पण हेच सत्य. काल तो नशेत बोलत होता. बेटा तुला गंमत माहित आहे, गंमत माहित आहे तुला. ते आपले शेंडे साहेब आहेत ना, शेंडे साहेब, त्यांना सांगून ना मी सुनीलची बदली लांब कुठेतरी का. मग तू एकटी राहणार ना? घाबरू नकोस, मी सांभाळ करेन तुझा. हा, मी सांभाळतो. बेटा तुला ना वाटत असेल हा तुझा बाप भूषण प्रधान तुला मदत करतोय, तुझ्यावर उपकार करतोय. नाही आहे तस, नाही. तू सुनीलशी लग्न करून जो माझा अपमान केलायस ना, त्याच उत्त फेडणार आहे. हे ऐकून माझा राग अनावर झाला. तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ नये आणि माझ्यासारखीच तुला त्याच्या हातची बाहुली बनवू नये म्हणून मी त्याच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला. बाबा, ते असं का करतील? बाबा खर तर सुनीलला त्याचा प्रॉब्लेम सोडवायला मदत करत होते. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. खर तर सगळा प्रॉब्लेम प्रधान सरच करत. खोट वाटत असेल तर सुनीलच्या ऑफिस मध्ये त्या शेंडेंना विचारा. काय माझा तुमच्या लग्नाला कधीच विरोध नव्हता, तुझ्या बाबांचा होता. पण त्यांना तुमच्या नजरेत चांगलं राहायचं होतं ना, म्हणून मला तुम्हाला विरोध करायला लावत होते. हातपाय हलवलास तरी काय उपयोग होणार नाही. तोंड एकदम करकचून बांधलंय तुझ. मी तुम्हाला सांगते मॅडम, माईंनीच फूस लावून त्याला पळवून नेलंय. माई तुमच्याकडून कुठे गेली असेल आणि त्यांनी सॅमला कुठे ठेवलं असेल?